is a paragon of the global community. Vidya Pratishthan, nation building at its best. नमस्कार, मी प्रिया गायकवाड आणि आज मी आपणासमोर विषय मांडतीये, देशाची शान स्त्रीचा सन्मान. ज्या राष्ट्राच्या मातीत गार्गी मैत्रेयीच्या तत्वज्ञानाचा सुगंध आजही दरवळतो, ज्या राष्ट्राच्या मातीत रजिया सुलताना दिल्लीच्या तख्तावर बसली, जिथे झाशीच्या राणीनं घोड्यावर बसून तलवार चालवली आणि जिथं मदर तेरेसा अख्ख्या जगाची आई झाली. पण एवढ्या कर्तृत्ववान महिलांचा इतिहास साक्षी असताना देखील आज गर्भातच एखाद्या स्त्रीचं आयुष्य मातीमोल होत आहे. उमलण्याआधीच कळ्यांना निष्ठुरपणे खुडलं जात आहे. जर खऱ्या अर्थानं या देशाची शान राखायची असेल ना, तर स्त्रियांचा सन्मान हा आपल्याला करावाच लागेल. आणि हा सन्मान फक्त स्त्रियांचा नाही, तर तुमच्या माझ्या जन्माचं मूळ आणि अखिल मानव जातीच्या उज्ज्वल भविष्याचं कुळ जर कोणतं असेल, तर तो म्हणजे स्त्रीचा जन्म. मग तुम्ही म्हणाल, हा सन्मान आम्ही का करावा, कशासाठी करावा, कुणी करावा, स्त्रियांचा सन्मान करून नक्की काय साध्य होईल? अरे, यत्र नार्यस्तुं पूज्यते रमन्ते तत्र देवता. अर्थातच जिथं स्त्रियांची पूजा होते तिथं साक्षात देवीचं अस्तित्व असतं, असं सांगणारी आमच्या या भारताची थोर संस्कृती. पण आजही माझ्या देशात स्त्रियांना देवतांची सोडा, माणसांची सोडाच हो, जनावरांपेक्षाही नीच दर्जाची वागणूक दिली जातीये, हे माझ्या देशाचं दुर्दैव आहे. अहो, पूर्वी शेतकऱ्याच्या घरी बाळ जन्माला आल्यावर त्या बाळाची आजी त्या बाळाची नाळ कापायची आणि घरा पाठीमागच्या मातीत पुरायची, म्हणजे जन्मजात मातीशी नातं जोडलं जायचं. पण आज तीच नाळ आमच्या डॉक्टरांनी गटारात घालवली आणि माणसाचं मातीशी असणारं नातं हे कायमचं तुटलं. पदव्यांची प्रमाणपत्रे मिळवणारे हे काही डॉक्टर मातीशी सामाजिक जाणीवेशी बेईमान झाले. जर खऱ्या अर्थानं स्त्रियांचा सन्मान करायचा असेल ना, तर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचा बंदोबस्त करून कायद्याची अंमलबजावणी तुम्हाला मला करावीच लागेल. अहो, जर स्त्री आज स्वतःच्या आईच्या गर्भातच सुरक्षित राहू शकत नसेल, तर ती या समाजात तरी कशी सुरक्षित राहील, हा भयंकर प्रश्न आज डोळ्यासमोर उभा राहतो. आजही 21व्या शतकात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे बुरसटलेले विचार आजही जिवंत आहेत. अशा विचारांचा गळा आवळण्यासाठी आणि या देशाची आन बान आणि शान राखण्यासाठी गरज आहे स्त्रियांचा सन्मान करण्याची. अहो, मला तर ओरडून सांगावंसं वाटतं, स्त्री ही वंशाचा दिवाच काय हो, ती एक तेजस्वी तारा होऊ शकते. ती आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना मदतीचा हात देऊन माणुसकीची जात निभावू शकते. अहो, आज एक मुलगा शिकला ना, तर तो फक्त एका पिढीचा उद्धार करू शकतो. पण आमची एक लेख शिकली ना, तर ती 21 कुळांचा उद्धार करू शकते, असं पुराणात सांगितलंय. मग तुम्ही म्हणाल, खरंच आज एवढी गरज आहे का स्त्रियांचा सन्मान करण्याची? हो हो, मी 1000 वेळा सांगेल, आज गरज आहे स्त्रियांचा सन्मान करण्याची. कारण विज्ञानानं आज आम्हाला एकीकडं दुर्बिणीतून ग्रहण पाहायला शिकवलं आणि दुसरीकडं स्त्री जन्मालाच ग्रहण लावलं. आज माझ्या देशात प्रतिभाताई पाटलांसारखी एखादी स्त्री देशाची राष्ट्रपती होऊ शकते या विचारानंच मनाला आनंद मिळतो. पण त्याच माझ्या देशात आज कित्येक भागात स्त्रियांना घराचा उंबरठाही ओलांडून दिला जात नाही. आज जर मंजुळासारखी एखादी स्त्री ही कारागृहात सुरक्षित राहू शकत नसेल, तर या समाजात कोपर्डीच्या ताई सारख्या अनेक निरागस ताई कशा सुरक्षित राहतील? अरे, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कड्या कपऱ्यांमध्ये शिवरायांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज घुमत होता, त्याच महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कड्या कपऱ्यांमध्ये आज अशा 1000 ताईंच्या अर्थ किंकाळ्या घुमत आहेत, वाचवा वाचवा म्हणून साद घालत आहेत. म्हणून मी म्हणते, आज गरज आहे स्त्रियांना संरक्षण देण्याची, त्यांचा सन्मान करण्याची, त्यांचं अस्तित्व जनतेसमोर आणण्याची. आज अतिजलद गतीनं अधोगतीला जाणारं स्त्रियांचं हे प्रमाण वाढवायचं असेल, तर स्त्रियांचं अस्तित्व हे जनसामान्यांसमोर आणण्याची आज वेळ आली आहे. ज्या देशात कल्पना चावला, सुनीता विल्यम सारख्या स्त्रिया
ग्रह ताऱ्यांना प्रदक्षिणा घालू शकतात, त्याच देशात स्त्रियांनी ग्रहदशा ओढवण्याचं कारण काय? मुलगी म्हणजे काहीतरी ग्रहदशा हा गैरसमज बदलून समाजाला, कुटुंबाला एक नवी दिशा देण्याचं काम एक स्त्रीच करू शकते आणि मनात आणलं ना तर ती त्या ग्रह ताऱ्यांना प्रदक्षिणाच काय हो, ती त्या ग्रह ताऱ्यांना पायदळी तुडू सुद्धा शकते, पण गरज आहे तो तिचा सन्मान करण्याची. आजही देशातल्या अनेक मंदिरात महिलांना प्रवेश नाही. महिलांच्या खासगी गोष्टींसाठी मंदिरात स्कॅनर बसवले गेलेत, तर शनिदेवाला महिलेनं तेल वाहिलं म्हणून एकीकडे आम्ही बोंबा बोंब सुरू केली, पण आज 21व्या शतकातील तमाम भारतीयांसाठी ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला तरी वाटतं. मुळात स्त्रियांचा सन्मान हा फक्त संस्कृती किंवा परंपरांच्या कथा सांगून मुळीच होणार नाही, तर त्यांच्या व्यथांना वाट मोकळी करून होईल. गरज आहे ती मानसिकता बदलण्याची, पुरुषांची आणि पुरुषांच्या बरोबर स्त्रियांचीही. आज कृष्णा पाटील, अनुरिमा सिन्हा, पीटी उषा, सानिया मिर्झा, आपल्या सिंधुताई सपकाळ या आणि अशा असंख्य महिला आज पुरुषी मानसिकतेत जळजळीत अंजन घालत आहेत. मुळात स्त्रियांचा सन्मान म्हणजे नक्की काय? त्यांना त्यांचं स्वातंत्र्य, जे की घटनेनंच दिलं आहे, ते उपभोगू देणं. अरे, स्त्री ही उपभोगाची वस्तू नसून ती हाडा मासाची व्यक्ती आहे. तिला विचार आहेत, तिला भावना आहेत, तिला मन आहे. स्त्री ही अनंत काळाची माता असून सकल मानव जातीची निर्माती आहे. हा विचार आज इथल्या माणसांच्या मनात आम्हाला पेरावा लागेल. या देशाची शान राखायची असेल ना, तर स्त्रियांचा सन्मान हा आम्हाला करावाच लागेल. शेवटी जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी. त्यामुळेच तिला मान देऊ, तिला मान देऊ, तिला सन्मान देऊ, तिच्यातला स्वाभिमान जागूयात. मानव जातीच्या निर्मातीला माणूस म्हणूनच वागूयात आणि या देशाला वाचवूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय विद्या प्रतिष्ठान.